विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप हटवण्यात यावं या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणाला आंबेडकरी समाजाकडून व विविध संघटना पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या 3 दिवशी वैद्यकीय पथकाकडून आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. यातील काही आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार घेण्याची देखील पथकानं विनंती केली आहे. मात्र जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वाईनशॉप हटवण्याचा आदेश येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील आंदोलनकर्ते आनंद लोंढे यांनी दिला आहे. विनोद वाईन शॉप हटवण्याच्या मागणीवर लवकर आदेश निघावा जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हणून आज आमचा आंदोलनाचा 3 दिवस आहे. 3 दिवसापूर्वीपासून 1 तारखेपासून फक्त पाण्यावर सगळे आंदोलन आहे. काल उपचारासाठी मेडिकलची टीम आली होती या ठिकाणी. त्यांनी 7 जणांपैकी 1 जणाला जो उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना काही खाऊन गोळ्या घ्यायला सांगितल्या. त्याच्यानंतर 1 आमचे भायराव आहेत तर त्यांनाही त्यांनी त्यांची शुगर लो झाल्यामुळे त्यांनाही त्यांनी ORSचं पाणी करून प्या म्हणून सल्ला दिला. आणि 1 आमचे वाघ म्हणून आहे तर त्यांनाही त्यांनी पोटाचा दुखण्यासाठी औषध गोळ्या घ्यायला लावल्या. बाकीच्यांना इतर ORS घ्या म्हणून सांगितलं. आम्ही स्पष्ट शासनाला सांगू इच्छितो की आम्ही कुठले औषध उपचार करणार नाहीत जोपर्यंत शासनातर्फे विनोद वाईन शॉप बंद करा असा आदेश निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे होणार नाही. आजचा 30 दिवस झालो तरीही आम्ही इथून हटणार नाही. जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने आमचं आमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत. या प्रसंगी आंदोलक आनंद लोंढे, संतोष अमृतसागर, ऍडव्होकेट संतोष जाधव, दिलीप मोहिते, राज चव्हाण, रामकृष्ण नेरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.